नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात रेल्वे हद्दीत असलेले अतिक्रमण हटवण्यात आले असून शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पक्क्या घरासहित व्यावसायिक या ठिकाणी अनेक वर्षापासून वास्तव्यास होते. स्थानिक सरपंच व सदस्य व अतिक्रमण धारकांनी रेल्वे प्रशासनावर दादागिरी करत असल्याचा आरोप केला आहे. फक्त 68 लोकांना नोटीसची झेरॉक्स प्रत देऊन आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता अनेकांना नोटीस न देता अतिक्रमण काढले जात आहे. आम्हाला न्यायालयीन दाद मागण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळ दिला नसून अचानक झालेल्या कारवाईमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर अनेकांचे व्यवसाय बंद होणार असल्याने शेकडो अतिक्रमण धारकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे वेथा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी बोलून दाखवली. सामाजिक कार्यकर्ता संगीता जायस्वाल तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी अतिक्रमण धारकांना आम्ही पर्यायी व्यवस्था करून देणार असल्याचे यावेळी सांगितले. पोलीस व RPF जवानांच्या मोठा फौज फाट्यासहित रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी 68 अतिक्रमण धारकांना आठवड्यापूर्वी नोटीस पाठवल्या होत्या. त्यात अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा प्रशासनाच्या वतीने काढण्यात येईल व नुकसानीची जबाबदारी आमची राहणार नाही असा उल्लेख करण्यात आला होता व त्यानुसारच आज नियमानुसार अतिक्रमण काढण्यात येत असल्याचे रेल्वे अधिकारी राजकुमार शर्मा यांनी सांगितले. कॅमेरामन जनक दलालसह बोलाराम गावित, खांडबारा, नवापूर, लाईव्ह न्यूज. तो आज ये अतिक्रमण उठ रहा है, रेलवे वालों ने आपको कुछ बताया था कि यहाँ से ये हटाया जाने वाला है? तो आज अभी ये उठाएंगे तो आपकी रहने की व्यवस्था कहाँ है, क्या नहीं? नहीं, नहीं, नहीं? फिर आपको ये जब टूट जाएगा तो आप कहाँ रहेंगे? फिर अभी तो मैं नहीं तोड़ सकती, सबका जाओ कुछ नहीं. तो आपके लिए कोई फिर पालन पोषण करने वाला दूसरा कोई है क्या? नहीं, इस घर के अलावा कई जगह है क्या आपके पास? आम्ही या गावाचे रहिवासी आहोत. रेल्वे नव्हती, त्याच्या अगोदरचे आमचे आजोबा पंजोबा या गावाला आलेले आहेत आणि रेल्वेच्या अगोदर आम्ही इथे वास्तव्य केलेलं आहे. अचानक यांनी किंवा काय कुठे काढले, कोणाकडून जमीन घेतली आणि आज म्हणता खाली करा. आम्ही कसं काय खाली करू? प्रत्यक्ष यांनी आम्हाला नोटीस दिली नाही, विश्वासात घेतलं नाही, ग्रामपंचायतला कोणतीच इन्फॉर्मेशन दिली नाही आणि आज 100-200 लोकांच्या ताफा घेऊन गरिबांच्या अशा प्रकारे दादागिरी आणि नुकसान करून राहिले तर आम्हाला न्याय मिळावा. कुठेतरी 2-3 मीटर जगा जर आम्हाला सरकारने दिली तर आमचंही वास्तव्य होईल आणि रेल्वेचंही काम होईल. आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही म्हणणं नाही, फक्त आम्हाला 2-4 मीटर जागा द्यावी म्हणजे आमच्या इथल्या घोळे आणि आदिवासी गरीब लोकांचं कुठेतरी त्यांना न्याय मिळून मिळेल किंवा न्याय मिळून तुम्ही द्याल अशी आम्ही विनंती करतो. किती लोकांचं या ठिकाणी नुकसान? इथे कमीत कमी 500 परिवार आहेत, 700 परिवार आहेत आणि त्या परिवारमध्ये सर्व स्तरचे आणि सर्व जाती धर्माचे परिवार आहेत आणि सगळे जुन्यातले जुने लोक आहेत या गावात. 15 दिवसापूर्वी रेल्वे बोर्डाकडून व्यारा डिव्हिजन यांच्याकडनं नोटीस आलेली होती. एक ओरिजिनल नोटीसवरून त्यांनी झेरॉक्स करून पूर्ण गावाला जे जे अतिक्रमणमध्ये त्यांच्या हद्दीत आहे रेल्वेच्या त्यांना दिलेल्या होत्या. पण याची सूचना ग्रामपंचायतला न देता डायरेक्टली असं डिसिजन घेण्यात आलं. काही लोकांची तर संसार उघड्यावर येण्याची पाळी आली आहे. जबरदस्त फोर्स फाटा घेऊन त्यांनी आज पूर्ण दादागिरी तोडफोड केलेली आहे. तरी आम्ही त्यांना सगळेच गावकरी मिळून अशी विनंती करत आहोत की आम्हाला थोडासा टाइम द्यावा. आम्ही आमच्या स्वतःने जे जे अतिक्रमण असेल आम्ही काढून घेऊ, पण गरिबांचे संसार उघड्यावर येणार नाही याच्यासाठी आम्हाला त्यांनी वेळ द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. 70 वर्ष जीवन आमच्या 70 वर्षापासून